ठीक आहे. आता लक्षात घ्या, शेड व्यवस्थापनाचा हा महत्त्वाचा चॅप्टर आहे आणि आपला हा ट्रेनिंगचा दुसरा दिवस आहे. तर दुसऱ्या दिवसामध्ये आपण काय केलं आता की प्रत्येक जो बारीक सारीक मुद्दा आहे तो या ठिकाणी आपल्याला कव्हर करायचा आहे. मला थोडंसं जवळ घेतलं तरी चालेल, कारण हे खूप जास्त डिस्टन्स वाटेल मला, कारण बघणाऱ्याला सगळ्या गोष्टी मोबाईलवरती मोबाईलवर व्यवस्थित दिसतं ना सर्वांना. ठीक आहे, चालेल, काय प्रॉब्लेम नाही, असू द्या. तर दुसऱ्या दिवसामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या ह्या बोर्डावरती मी तुम्हाला अगोदर समजावणार. काल पण आपण जसं घेतलं पहिलं सत्र म्हणजे नाश्त्याच्या अगोदर आपण इथं सगळ्या थेरॉटिकल गोष्टी शिकल्या होत्या, तसं आता मी तुम्हाला बोर्डावरती शेड व्यवस्थापन किंवा आपल्या शेळीपालनाचा शेड कसा असावा हे तुम्हाला इथं समजावून सांगतो. आणि त्याच्यानंतर आपलं नाश्त्याचा ब्रेक झाला की बाहेर जाऊन जे ॲक्च्युअल आपले शेड आहेत, एकदम साध्या स्वरूपाचा शेड, पत्र्याचा शेड आणि हायटेक स्वरूपाचा शेड, हे तुम्हाला फिरवून दाखवणार आहे. ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या शेड व्यवस्थापन. काल काय केलं, आपण बाजारामध्ये गेलो किंवा खेड्यापाड्यामधून शेळी निवडली, निवडलेली शेळी जी आहे ती घरी घेऊन आलो, तिला घरी राहायची व्यवस्था करणं गरजेचे आहे. भलेही तुम्हाला दात केस त्वचा खुरा याच्यावरून शेळी जाईन जरी निवडता नाही आली, तरी कोणी भी एखादा जाणकार व्यक्ती किंवा गावातला किंवा बाहेरचा आजूबाजूचा एखादा व्यक्ती तुम्हाला शेळी घेऊन देऊ शकतो चांगली, पण आणल्याच्या नंतर हे तर तुम्हाला इथं स्वतः तयार करावं लागणार आहे तुमच्या डोक्यानुसार. तर मग कसं असावं, एक गोष्ट लक्षात घ्या, आता शेळीपालनाचे तीन प्रकार आहेत जनरली जे आपण बघतो. पहिलं म्हणजे फिरस्ती शेळीपालन, ज्याला आपण मुक्त शेळीपालन म्हणतो. दुसरं म्हणजे ते आहे आपलं अर्धबंदिस्त शेळीपालन, आणि तिसरं आहे पूर्ण बंदिस्त शेळीपालन. आता मुद्दा काय येतो, जे फिरस्ती शेळीपालन आहे, दिवसभर शेळ्या चारायच्या, संध्याकाळी शेळ्या घरी घेऊन यायच्या, त्या व्यक्तींचे शेड ज्याला आपण झोपडी म्हणतो, शेड एकदम साध्या स्वरूपात असतात, दोन चार पत्र असतात किंवा तुराटीची एक साधी झोपडी असते, रात्रभर शेळ्या ते मध्ये ठेवतात आणि सकाळी पुन्हा सोडतात. एक रुपया सुद्धा हा गावचा ते शेडवरती खर्च करत नाहीत. त्यांचं काय म्हणणं असतं, शेडवर कुठं पैसा खर्च करायचा असते का? पण ज्यावेळेस तुम्ही आम्ही आधुनिक म्हणजे डोकं लावून ज्यावेळेस शेड व्यवस्था म्हणजे आपल्याला शेळीपालन करायचं असतं, एखादा नोकरदार किंवा जे जास्त शिकलेला आहे व्यक्ती, त्याचा पहिला फोकस काय असतो माहिती आहे का, हायटेक स्वरूपाचा चांगला शेड, जमिनीपासून उंचावर प्लॅटफॉर्म बेस कुठेतरी चार ठिकाणी ते बघून आलेला असतो आपण, म्हणून आपल्याला वाटतं की असा शेड असावा. हे बघा मित्रांनो, पहिल्यांदा गोष्ट क्लिअर करतो, आपल्या शेळीपालनाचा शेड हा तुमचं जेवढं बजेट आहे शेळीपालनाचं, उदाहरणार्थ माझं 1 लाख रुपये बजेट आहे उदाहरणार्थ, तर 20 ते 25% माझ्या शेडवर खर्च व्हायला पाहिजे माझ्या रकमेचा. जेवढी माझी रक्कम आहे त्या रकमेतल्या किती 25% फक्त खर्च करायचा शेडवरती, शेड आणि भौतिक सुविधा. शेळीपालन सुरुवात करायचं 2-4 लाखाचा शेड करायचा अगोदर, आणि 2-4 लाखाचा केलेला शेड त्याच्यामध्ये 50,000 शेळ्या आणून ठेवायच्या. उत्पन्न निघणार आहे का? 2 लाख रुपये शेडला गुंतवले आणि त्याच्यामध्ये 50,000 किंवा 1 लाखाच्या शेळ्या जर आणून ठेवल्या, त्याच्यापासून होऊन होऊन पिले किती होणार आहे तुमचे पैसा किंवा प्रॉफिट किती प्रमाणात येणार आहे, त्याच्यानुसार माझं भांडवल गुंतवणूक असली पाहिजे. हे पहिले लक्षात ठेवायचं. पहिल्याच वर्षी पैसा मिळणार नाही मी पण मान्य करतो, पण 2-3 वर्षानं कुठल्याही व्यवसायामध्ये पैसा हा टप्प्याटप्प्याने किंवा हळूहळू येत असतो. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला शेड व्यवस्थापन करायचं आहे. आणि 2.5-3 लाख रुपये शेळीपालनाच्या शेडवर खर्च करण्याची अजिबात गरज नाही. मी परत एकदा सांगतोय तुम्हाला, अजिबात गरज नाही आहे. तुम्ही शेडवरती फक्त 25% रक्कम खर्च करायची. माझा 5 लाखाचा प्रोजेक्ट आहे, समजा 5 लाखाचा प्रोजेक्ट आहे, मला 5 लाख रुपये शेळीपालनामध्ये गुंतवायचे आहेत, त्यावेळेस मी 1 लाखापर्यंत किंवा 1.25 लाखापर्यंत शेडवरती गुंतवायचे, 1 ते 1.5 लाख मी शेडवर गुंतवू शकतो. कारण का, 5-50,000 रुपये खाद्य खर्चावरती जातील माझे, मला 3-3.5 लाखापर्यंत म्हणजे 3-1 लाखापर्यंत मला शेळ्या आणता येतात. बरोबर आहे का? आता मार्केटमध्ये शेळी 8-10-15 हजाराच्या कमी तुम्हाला भेटणार नाही. म्हणजे तुम्ही 1 लाख रुपयाचा ज्यावेळेस विचार करालात त्यावेळेला तुमच्या शेडला 20-25 हजार रुपये आणि शेळ्यावरती 60-70 हजार रुपये तुमचे खर्च झाले पाहिजे. हे मुद्दा लक्षात ठेवायचा. 10 शेळ्यापासून सुरुवात करायची, 20 ते 25 हजाराचा शेड व्यवस्थापन खूप चांगल्या रीतीने आहे. मग आता कसं, आता कसं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं भेटून जाईल. फिरस्तीवाल्यांनी जेवढे कोणते लोक फिरस्ती शेळीपालन करणार आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, फक्त पाऊस आणि रात्रीची थंडी ह्या दोनच गोष्टीपासून मला शेळ्या वाचवायच्या होता. बरोबर आहे?
म्हणून साधं लाकड बांबू झोपडी पत्र तुराट्या पराट्या जे भेटल त्याचा शेड करा छोटासा, फक्त सांच्यापर्यंत आल्यावर शेडा आतमध्ये ठेवायच्या आणि सकाळी पुन्हा सोडायच्या. किंवा पाऊस पडला तर त्यावेळेला साधी झोपडी असावी. तुम्हाला हे जे कंपाऊंड सांगितलंय एवढं करण्याची गरज अजिबात नाहीये. पण लक्षात घ्या, ज्यांना बंदिस्त अर्धबंदिस्तवर काम करायचंय त्यांना असा शेड आणि त्याच्या आजूबाजूला कंपाऊंड अत्यंत गरजेचं आहे करणं. मी फक्त झोपडी उभारेली एक आणि हे सगळं करणार नाही, तुमच्या शेळीपालनाला कुठेतरी वेगळं वळण लागणार आहे. मी म्हणत नाही की हे कंपाऊंड जाळीचंच असावं, इथं तुम्ही लोखंडाच्या अँगलच करावे, गेटच करावा, काहीच गरज नाही. तुम्हाला हे कंपाऊंड जेवढं सांगितलंय मी, हे साध्या तुराट्यामध्ये पराट्यामध्ये कुपाट्यामध्ये जरी केलं तरी चालेल. आपल्याला तुराट्या पराट्या आणि कुपाट्या एकत आणायची गरज आहे का? अजिबात नाही. ह्याच्यामध्ये केलं तरी चालेल. थोडा शिल्लकचा पैसा असेल तर इथं फक्त सिमेंटचे पोल रवा आणि तार कंपाऊंड करा तरी चालेल. बँकेने एखाद्या चांगलं कर्ज दिलं असेल तर मग जाळी मारून कंपाऊंड करा. तुम्ही व्यवसाय कशा लेवलवर करणार आहेत त्याच्यावरती तुमचं शेड व्यवस्थापन डिपेंड असलं पाहिजे. मी म्हणत नाही की थोडे जास्त पैसे खर्चू नका, खर्चा तुम्ही पैसे प्लॅटफॉर्म बेसचा बी शेड करा, पण माझ्या खिशामध्ये शिल्लकचे पैसे असले पाहिजे. माझ्या अकाउंटला बँकेच्या पडलेले बाबा 5 लाख रुपये, त्याचं काही काम नाही, मला मस्त अकाउंटवर ठेवलेले आहे, तर ते पैसा वापरा तुम्ही. पण कुठंतरी सावकाराचा व्याजानं काढून पैसा शेडवरती गुंतवायचा नाही, पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे, मग आता शेड कशासाठी बांधायचा असतो? शेड बांधायचा असतो जनावराचं ऊन वारा पाऊस थंडी ह्या चार गोष्टीपासून संरक्षण होण्यासाठी. शेवटी आपलं घर कशासाठी असते? आपलं स्वतःचं घर जे आपण जे बांधतो हे घर ऊन वारा थंडी पाऊस आणि चोर चिरट ह्याच्यापासून संरक्षण होण्यासाठी. ज्यावेळेस आपण ह्याच्यापासून संरक्षण करतो त्यावेळेला नंतर काय विचार असते आपला? नाही, आता माझं घर हे प्रतिष्ठेसाठी असलं पाहिजे म्हणून मी बंगला करतो. बरोबर आहे का? त्यानंतरच्या गोष्टी राहिल्या. ज्यावेळेस तुम्ही 2 पैसे कमवता, तुम्ही नोकरीला लागले किंवा 2 पैसे कमवले किंवा भरपूर साऱ्या गोष्टीवरती पैसा आला तुमच्यापाशी, तुमचं एक नाव झालं, त्यावेळेला तुम्ही चांगलं वेल्युएशन करून एक चांगला बंगला तयार करता, त्याला गेट बीट चांगल्या प्रकारे. तसंच शेळीपालनामध्ये याच्या 2 पैसे कमवल्याच्या नंतर तुम्ही हायटेक प्लॅटफॉर्म बेसचा शेड बी बांधू शकता. पण कधी? 2 पैसे कमवल्यावर. मग आता प्रत्येकाचा शेड वेगळा असू शकतो. मित्रांनो, गावामध्ये कुठल्या बी जा, तुम्हाला पार्टिशनचे घरं बी पाहायला भेटतात, साध्या पत्रामध्ये बी घरं पाहायला भेटतात, बाहेर असं कुडाचं कंपाऊंड घेतलेलं घर बी पाहायला भेटतं, तुम्हाला माळवत बी पाहायला भेटतं आणि छताचं 2 मजले असलेला बंगला बी पाहायला भेटतो. असं का होतं? प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार घर बांधत असतो. प्रत्येकाला घरात जाऊन राहायचंच, पत्राच्या घरात बी लोक राहायला येतं आणि बंगल्यामध्ये बी लोक राहायला येतं. राहण्यावरती परिणाम नसतो, परिणाम ते पैसा आल्याच्या नंतरच्या गोष्टीवर. म्हणून माझा सुरुवातीच्या काळातला शेड हा साधा असावा. मग गरजेच्या गोष्टी कोणकोणत्या आहेत? ऊन वारा थंडी आणि पाऊस, या चार गोष्टी कधी लक्षात ठेवायच्या, कारण आपल्याकडे ऋतू 3 आहेत, उन्हाळा पावसाळा हिवाळा, ह्या 3 ऋतूमध्ये मला माझ्या जनावरांचं संरक्षण करायचं ह्या शेडमध्ये. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. रात्रीच्या वेळेला आराम करण्यासाठी आणि थंडी किंवा पावसापासून संरक्षणासाठी शेळ्या आतमध्ये सोडा टाकाव्या लागतात. म्हणून ही झोपडी जी आहे, हे जे एक माझी झोपडी तयार केलेली, हा जो शेड आहे हा माझा मुख्य शेड झाला. रात्रीच्या वेळेला जनावरं आतमध्ये जातात, बरोबर आहे, आणि दिवसा सकाळ झाली 7, 6, 7, 8, 8.5 उन्हाळ्यामध्ये थोडा उशिरा बाहेर सोडावं लागतात, हिवाळ्यामध्ये थोडा उशिरा बाहेर सोडावं लागतात, उन्हाळ्यामध्ये थोडा लवकर सोडायच्या. मग ह्या शेळ्या माझ्या ह्या शेडच्या आतून बाहेर सोडायच्यात मला. कट कर. कोण आहे? दाजी. बरं आहे, तू याच्यावरून फोन कर, घेते नंबर घेऊन तू याच्यावरून फोन कर. तो मोबाईल घे ना, तो मोबाईल कट कर, ते नंबर घे. हा ठीक आहे, आलं लक्षात? तर ह्या शेळ्या बाहेर सोडायच्या होता आणि दिवसभर माझ्या शेळ्या ह्या कंपाऊंडमध्ये फिरणार आहेत दिवसभर. कारण तुम्ही बंदिस्त शेळीपालन म्हणजे सगळ्याला सगळ्या शेळ्या ह्या शेडच्या आतमध्येच कोंडून ठेवणे आणि ह्याच्यामध्ये संगोपन करणे नाही. बंदिस्त शेळीपालन म्हणजे माझी शेळी बाहेर शिवारामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये वावरामध्ये फिरायला जाणार नाही. माझी जी शेळी आहे का, ती शेळी ह्या कंपाऊंडच्या आतमध्येच राहणार. बंदिस्त शेळी आहे माझी, ह्या कंपाऊंडच्या आतमध्ये मी माझ्या शेळीला चारा पाणी करणार दिवसभराचं, तिचं सगळं संगोपन याच्या आतमध्ये, कारण त्याला आपण बंदिस्त म्हणतो. बंदिस्त म्हणजे एखाद्या शेडमध्ये नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. कधी बी कोणी काय म्हणतोय, बंदिस्त शेळीपालन म्हणजे शेडच्या आतमध्ये, अर्धबंदिस्त म्हणजे शेडच्या बाहेर कंपाऊंडमध्ये आणि फिरस्ती म्हणजे शिवारामध्ये. तसं नाही आहे. अर्धबंदिस्त म्हणजे जनरली आपण काही मोसममध्ये म्हणजे
आता वातावरण फ्रेश आहे, आपल्याकडे चारे आहे, तर बाहेर जरा अशा सोडायच्या, दोन तीन घंटे, दोन चार घंटे बाहेर शेळी फिरून येणार, आणि नंतर आल्याच्या नंतर थोडाफार चारा मी घरी देणार, ती बंदिस्त अशी अर्धबंदिस्त संकल्पना आहे. काय करायला तू काय सांगितलं? अरे ऑनलाईनमध्ये आहे म्हणू नको, त्यांना सांग की मी नारूला किंवा नितीनला पाठवतो, अश्विनीचा नंबर दे आणि त्याच्यावरती कॉल करा म्हणा. घरून दादा सकाळपासून फोन लावले तुम्हाला, तुमचा फोन बंद होता, आणि जोड लावून दे हात्याला आणण्यासाठी. ठीक आहे, हां लक्ष द्या, थोडंसं डिस्टर्ब होतं, काय प्रॉब्लेम नाही. तर याला म्हणतात आपली अर्धबंदिस्त संकल्पना ही. तर माझा शेड हा बंदिस्त आणि अर्धबंदिस्त दोन्ही संकल्पनेसाठी असा पाहिजे असा. आता मी सहसा येऊन 15 मिनिटं ह्या चित्रावरती का काम केलं माहिती आहे का? कारण आपल्याला डोळे जे असतात, डोळे आपले स्वतःचे माणसाचे डोळे 85% ज्ञान देतात आणि कानं 15-17% ज्ञान देतात. म्हणजे मी तुम्हाला हा शेड जर समजा इचकू इचकू सांगितला असता चार वेळेस, नाही असा असावा तसा असावा, तर तुम्ही फक्त कल्पना केल्या असत्या तुमच्या मेंदूमध्ये. त्याच्यामुळं 10 मिनिटं गेलेले पुरले. शाळा सोडल्याच्या नंतर, 10वीच्या नंतर, आता पहिल्यांदा त्या दिवशी बोर्डावरती ना, आज दुसऱ्यांदा चित्र काढले, ह्याच्यामुळं की तुम्हाला त्या संकल्पना स्पष्ट व्हाव्या. चित्र व्यवस्थित दिसते का तुम्हाला? एक दोघांनी सांगा माईक चालू करून. हा ठीक आहे, जरी समजा काही जणांना नाही दिसलं तरी मी व्हिडिओमध्ये क्लिअर दिसणार आहे रेकॉर्डिंग केल्याच्या नंतर. तर माझा शेड असा असावा, मग किती शेळ्यासाठी कोणता शेड आणि कसा असावा, तुमचे प्रश्न भरपूर आहेत. मग आता एकेका प्रश्नावरती हात घालू. मला ज्या वेळेस 20 शेळ्यांचं संगोपन करायचं आहे, 20+1 किंवा 20+2, माझ्याकडे जे बोकड आहेत 20 शेळ्यांचं ज्या वेळेस मला संगोपन करायचं आहे, त्यावेळेला माझा शेड कसा असावा? बरोबर आहे. आता तुम्ही 10-15 शेळ्यांसाठी जे चालू करणार आहेत, त्यांनी पण ह्याच लेवलवर करा, कारण उद्या तुमचे बोकडे इकणार आहेत, तुम्ही पाठरं घरी ठेवणार आहेत. म्हणून 20 हे आयडियल कन्सेप्ट आहे. 15-20 शेळ्यांसाठी माझा शेड कसा असावा ते समजावून सांगतो. मग ज्याला 5-50 करायच्या होता, नाही सर मला 50 करायच्या होत्या आणि त्याची पिलं वगैरे, मग ह्याच्या दुप्पट ठेवायचं. तुम्ही जे आकडे सांगणार का ह्याच्या दुप्पट करायचं. मग 20+1 साठी माझी सगळ्यात पहिले एक झोपडी असावी. सुरुवातीच्या काळामध्ये ही झोपडी सिमेंटचे पोल आणि बांबूमध्ये असावी. सिमेंटचे पोल आणि बांबू लक्षात घ्या. तुम्हाला नंतर प्रॅक्टिकल दाखवणार आहे मी. तुमच्याकडे जर समजा लाकडं असतील, लाकडं, तर लाकडामध्ये असेल तरी चालेल. ज्या लाकडाच्या बल्ल्या असतात त्या तुम्हाला जर लोखंडावरती पैसा जर गुंतवू शकतात तरी पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही. काय करायचं माहिती आहे का? आपल्याकडे 300 रुपयाला एक सिमेंटचं पोल भेटते. साईडचे जे आहेत ह्या साईडला साईडचे पोल हे 8 फुटी पोल निवडायचे. किती? हे 8 फुटी. ठीक आहे, जो सेंटरचा आहे हा सेंटरचा पोल असला पाहिजे माझा 10 फुटी. आणि ही जी आडवी टाकलेली बल्ली आहे मी वरती, हे लाकूड आहे. हे लाकूड तुम्ही या ठिकाणी लोखंडी पाईप पण वापरू शकता. जिथं जिथं आडवं वापरलेलं आहे तिथं लोखंडी पाईप वापरा किंवा लाकडाच्या बल्ल्या वापरा. ही जी माझी लांबी आहे ही तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये, तुम्हाला ज्यावेळेस 20 शेळ्या करायच्या आहेत त्या टायमाला ही लांबी असली माझी असली पाहिजे 26-30 फुटापर्यंत. लक्षात, 26-30 फुटापर्यंत ही जी रुंदी असती माझी, ही जी रुंदी आहे म्हणजे माझ्या शेडची रुंदी, ही माझी रुंदी असली पाहिजे जवळपास 12-18 फुटापर्यंत. तुम्ही मोगम मध्ये ठेवा बरं का, मी कधीच काट्यावर चलत नाही. ही जी रुंदी आहे शेडची ही 12-18 फुटापर्यंत रुंदी करायची. ही 26-30 फुटापर्यंत लांबी ठेवायची. शेड हा सहसा, मी सहसा म्हणतोय, हा पूर्व पश्चिम असावा. तुम्ही जे मुद्दे सांगायलो ते सहसा लक्षात ठेवा. सहसा म्हणतो एकाकडे जर एखाद्याकडे जागेची अडचणच आहे, सर आमचं बसतच नाही अशा याच्यामध्ये, तर उत्तर दक्षिण बी ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. त्यावेळेस तुम्हाला काय गोष्टी लक्षात ठेवायच्या त्यानंतर सांगतो. ठीक आहे, अशा स्वरूपाची माझी झोपडी असली पाहिजे. आता मी आरबी बल्ली टाकली, ह्याच्या सेंटरला मी जर 30 फुटाची ठेवली असेल तर 15-15 फुटावर मला मध्ये अजून एक बल्ली टाकावं लागणार आहे, उभा पोल टाकावं लागणार. ठीक आहे, मी ह्या इथं माझा एक पोल असला पाहिजे, कारण जर 30 फुटाचा जर शेड असेल माझा तर लांबीला सहसा 10 फुटावर आडू देऊ शकता. किंवा तुम्हाला जर वाटलं की सर नाही हे लय जास्त म्हणजे अंतर व्हायलंय, तर या ठिकाणी काय करा, दोन ठिकाणी द्या, 10-10 फुटावर किंवा 8-8 फुटावर पण तुम्ही या ठिकाणी आडू देऊ शकता.
जसे ह्या बाजूला दिले तसे त्या बाजूला, आणि जसे ह्या बाजूला दिले तसे सेंटरला पण. लक्षात घ्या, मी तुम्हाला परत एकदा क्लिअर करून देतोय. आता मी काय करायचं, 26 ते 30 फुटापर्यंत ह्या टोकाचे माझे 3 पोल झाले. 8 फुटी इथं माझा सिमेंटचा पोल आहे, ज्याला आपण डिकनी म्हणतो, मेडकी म्हणतो, किंवा आधार देण्यासाठीचा पोल म्हणतो. तुमच्याकडे जे शब्द वापरतात ते शब्द वापरा तुम्ही. इथं एक, ह्या कडीला एक, 2, आणि ह्या मध्ये एक, आणि इथे एक, 3. ही आपली दरवाजाची चौकट आहे, हा दरवाजा आहे. ठीक आहे, तुम्ही सेंटरला भी करू शकता, पलीकडे कोपऱ्यात भी करू शकता. मी फक्त लक्षात येण्यासाठी इथं तुम्हाला सांगितलंय. 1, 2, 3, 4 4 ह्या बाजूला आडव्या, 4 त्या बाजूला साईडच्या, 8 झाल्या. आणि सेंटरच्या 3 किंवा सेंटरच्या 4 धरा, 12 पोल झाले माझे, किंवा 12 बल्ल्या झाल्या सिमेंटच्या. 300 रुपये कॉस्टिंग आहे, बरोबर आहे का? 12 × 36 मी तुम्हाला सगळं बजेट काढून देतो की आपल्याला कशा स्वरूपावरती खर्च येणार आहे. पोलसाठी खर्च आला आपला 3600 रुपये. ठीक आहे, आडवे लोखंडाचे पाईप जर मिळाले तुम्हाला, जे आपले पाईपलाईनसाठी आपण वापरत होतो ते, किंवा नाही भेटले सरळ लाकडाचे 200 रुपयाला बल्ली भेटती. कुठे बी जा तुम्ही, कोणत्या बी टिंबर मार्टवरती किंवा लाकडाच्या दुकानावरती गेले तर किती लागणार आहेत तुम्हाला, 20 फुटाच्या असते सरासरी. आता आपल्या 26 ते 30 फुटापर्यंत आहेत, 3 लागणार आहेत मुख्य आपल्याला, बरोबर आहे. आपण 4 कॉस्टिंग करा, 5 बल्ल्या लागल्या समजा वरच्या बाजूला तुम्हाला, तर 5 × 2000 रुपये तुमचे वरच्या आडूसाठी गेले, 1000 रुपये. आता मार्केटमधून बांबू आणायचा. बांबू आपला शेड आहे 26 फूट समजा लांबीचा, आणि आपण धरलाय किती, 18 फुटाची रुंदी धरली, तर 9 फूट या बाजूला, 9 फूट त्या बाजूला, 18 फुटाचा जर म्हटलं तर 9 फूट येणार आहे. मग बांबू कापते वेळेस वरचा 1 ते 1.5 फूट एक्स्ट्रा कापायचा बाहेर, म्हणजे आपला वरचा बांबू हा 10 फूट कमीत कमी ठेवला पाहिजे. ह्या बाजूला बाहेर पन्हाळी 1 फूट आली पाहिजे, 1 ते 1.5 फूट, आणि त्या बाजूला पण बाहेर पन्हाळी 1 ते 1.5 फूट, कारण आपल्याकडे पाऊस येतोय, पावसाचा वसाडा डायरेक्ट मध्ये जायला नाही पाहिजे. आलं लक्षात? तुम्ही 2 फुटाची ठेवली तरी चांगली गोष्ट आहे. तुम्ही जर 18 फुटाचा जर केले तर 11 फुटाचा बांबू ठेवा साईडला, वाटल्यास 2 फूट बाहेर पन्हाळी काढा, त्याला आपण झोपडीचा उतार म्हणतो. झोपडीचा आकार हा ए टाईप मध्ये असला पाहिजे, ए अशी जी झोपडी असती का, अशा उतरत्या स्वरूपामध्ये असली पाहिजे. डायरेक्ट सपाट एका बाजूला करू नका, कारण महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये, आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये वारे, त्याला आपण वारं वावदान पण म्हणतो, आणि येणारे अवकाळी पावसाचे वारे खूप जास्त प्रमाणामध्ये येतात, त्याच्यामुळं नुकसान होऊ शकते. बऱ्याच जणांच्या झोपड्या बुडातून उपटून पलीकडे गेल्या, पण ह्या प्रकारच्या झोपडीच्या आतमध्ये वारं शिरत नाही, कारण आलेल्या वाऱ्याला आपण जागा दिलेली असते वाहण्यासाठी. वाऱ्याला विरोध जितकं होईल तितकं वारं ताकद लावत असते. ठीक आहे, हे बांबू तुम्ही वरच्या बाजूला टाकायचे. ही जी आहे आपली, ही बांबूची रचना आहे, जसे इकडे तसे पलीकडे. तुम्हाला अख्ख्या झोपडीसाठी कुठं 70 रुपयानं, कुठं 60 रुपयानं, कुठं 50 रुपयानं, लय झाले 100 रुपयानं बांबू भेटतं 20 फुटाचा. तुम्हाला 2000 रुपयाचे बांबू लागतील. टाकते वेळेस बांबू हा 1.5 ते 2 फुटावर टाकायचा, आणि ह्या टाकलेल्या बांबूला तुम्ही आडू मारायचे. अलग लक्षात, असा 1, 2 आणि असा 1, 3 आडू मारायचे. ह्या बाजूला 3-4 आडू आणि त्या बाजूला 3-4 आडू मारायचे. अलग लक्षात, आडवे बांबू लावायचे आणि उभ्या उतरत्या स्वरूपात त्याच्या कट करून, कमड्या जरी करून लावल्या, म्हणजे एका बांबूचे 2 तुकडे किंवा 3 तुकडे करून जरी लावले, मोठा ठोकर जर असेल, तर अशा स्वरूपामध्ये झोपडी तयार होते तुमची. दरवाजा भेटतोय तुमचा. तुम्ही किती जरी आपल्याकडं पत्र्याचे रेडीमेड दरवाजे तुम्ही घरी जर बनवला, चांगली गोष्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही. सिमेंट आणि तो दरवाजा सगळा 1500 तुम्हाला भेटून जाते, 1500 कॉस्टिंग असते त्याची. ठीक आहे, आता तुम्हाला मुरून टाकायचं याच्या खाली. हा जो बाहेरचा शेड आहे, ही सगळी माझी जमीन आहे. ह्या जमिनीपेक्षा हा 1/2 फूट उंचा असला पाहिजे. ह्या सगळ्या परिसरामध्ये मी मुरूम भरणं गरजेचं आहे ह्या सगळ्या परिसरात, आणि ह्या परिसरापेक्षा 1 फूटभर हा शेड उंच असला पाहिजे, कारण रानातलं पाणी कंपाऊंडमध्ये घुसता कामा नये. आणि जरी समजा आपल्याकडे जास्त पाऊस झाला, जरी कंपाऊंडमध्ये घुसलं थोडंफार, तरी शेडच्या आतमध्ये घुसता कामा नये. म्हणून हा शेड माझा कमीत कमी 1 फूटभर तरी उंच पाहिजे, 1 फूटभर तरी उंच पाहिजे ह्याच्यापेक्षा. म्हणून मुरुमानं भरायचा. मुरुम प्रत्येकाच्या शेतामध्ये असतंय,
नसेल तर ट्रॅक्टर आणून टाका, मुरुमाचा खर्च मी याच्यामध्ये ऍड करत नाही, कारण तुमच्या मेहनतीचा भाग आहे तो, बरोबर आहे का? मुरुमानं भरायचा, ह्याला साईडला इथं पत्तर लावायचं, चांगल्या कंपनीचं पत्तर आणायचं, तुमच्या पत्रासाठी 4,000 रुपये खर्च तुमचा जाऊ द्या, 4 म्हणा, मी तर म्हणतो 6,000-8,000 रुपये धरू आपण फक्त पत्राचा खर्च, साईडला 3 ते 3.5 फुटाचं पत्तर मारायचं सगळ्या कंपाऊंड आपल्या ह्या झोपडीच्या साईडला. आता इकडं आपली 12 ते 18 फुटापर्यंत होती, इथं 12-14 फुटी पत्र आरामात बसते, 16 फुटी पत्र बी आपल्याकडे भेटतात, आणि ह्या साईडला कदाचित तुम्हाला 2 मारावे लागतील इकडल्या बाजूला कंपाऊंडला. तुमच्या पत्राची 8,000 रुपये कॉस्टिंग धरा. तुम्ही नवेच मार्केटमध्ये विकत आणून टाक लावणं गरजेचं नाहीये, तुमच्याकडे सेकंडमध्ये जरी भेटले बाजारामध्ये जे आपल्या भांगरामध्ये पत्र गेलेले असतात, खराब पत्र असेल तरी चालेल, शेवटी आपल्याला फक्त इथं आडोसा तयार करायचा आहे. आलं का लक्षात? माझं म्हणणं तुम्हाला लक्षात येईल, आपल्याला शेडवरती खर्च कमी करायचा आहे. 8,000 रुपयाचे पत्र मारले, वरच्या बाजूला जाळीचं बंडल मारायचं, हे पूर्ण वरचा जो भाग आता या 3.5 फुटापासून तर या झोपडीपर्यंतचा तो जाळीनं कव्हर करायचा, जाळीनं. जाळीचं बंडल आपल्याकडे 2,500 ते 3,000 दरम्यान चांगलं भेटते, चांगलं जाळीचं बंडल. त्या जाळीच्या बंडलानं पूर्ण शेडला कव्हरिंग होती वरच्या भागामध्ये. आता तुमचा जो मुख्य शेड आहे तो ऑलमोस्ट तयार झालाय, ह्याच्यावरती काय टाकायचं? बांबूच्या वरती तुरहट्या टाका, ऊसाची पाचट टाका, परहट्या टाका, तुमच्याकडे तरवटा असते तरवटा उपटून त्याचे ढिगलं घालून ते टाका, ज्याचं चांगलं तुम्हाला सावली तयार करता येईल त्या त्या पद्धती टाका. पळसाचे पानं टाका, कोणी लिंबाचा पाला टाकते ते टाका, पण सावली व्यवस्थित झाली पाहिजे ह्या शेडला कव्हरिंग, आणि त्याच्यावरती एक चांगली ताडपत्री मारा. त्या ताडपत्रीचा तुमचा खर्च येतो फार तर 1,500 ते 2,000. आपण या ठिकाणी काय करू, 2,000 रुपये धरू. चांगल्या कंपनीची भारी क्वालिटीची ताडपत्री, 2-4 वर्षे काय होणार नाही अशी 2,000 मध्ये बसेल, ठीक आहे? मग हा खर्च किती झाला? 2 आणि 2 4, 4 आणि 8 आपले झाले समजा, आता या ठिकाणी 12 13 14 15 16 आणि हे 4 16 4 20,000 मध्ये माझी झोपडी तयार झाली. 20+1 शेळीची मला जी झोपडी करायची होती ती झोपडी माझी 20,000 मध्ये तयार झाली. ही पूर्ण झोपडी जी आहे ती कॉस्टिंग ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढी कमी करू शकता तुम्ही, बांबूमध्ये कमी करू शकता तुम्ही. तुम्हाला जर समजा वरच्या बाजूला वाटलं अजून माझ्याकडे घरचे पत्र आहेत त्याच्यामध्ये करू शकता, घरचे लाकडं आहेत त्याच्यामध्ये कमी करू शकता, जिथं पैसा वाचवता येईल तिथं तुमचा फायदा. पण 20,000 पर्यंत तुम्ही जास्तीत जास्त खर्च करू शकता झोपडीवरती. आता हा झाला मुख्य मुद्दा, ह्याच्यामध्ये मी 20+1 जनावरं पाळणार आहे. साईडचे पोलं हे जे आहे लावलेले हे 8 फुटी आणि ही जी उंची आहे ती मधली ती आहे 10 फुटी पोल वापरलाय. 2 फूट पोलं जमिनीमध्ये घालायचे, इथून खाली 2 फूट गेलेत माझे पोलं, ह्याच्या खाली 2-2 फूट गेलेत, म्हणजे वर किती राहिली, साईडला 6 फूट आणि मध्यभागी 10 फुटापर्यंत माझी झोपडी आहे. तर अशा स्वरूपात ही तयार करायची. इथं पत्तर आणि इथं जाळी काढून सांगितली कारण हवा खेळती राहिली पाहिजे आपली ह्या झोपडीच्या आतमध्ये, कारण जे गॅसेस तयार होत असतात शेळीच्या मलमूत्रामध्ये ते गॅसेस सगळे इथून पास झाले पाहिजे हवेसोबत, म्हणून सूर्यप्रकाश पण थोडंफार हलक्या प्रमाणामध्ये आला पाहिजे. असा भस्कन सगळ्या सगळा सूर्यप्रकाश मध्ये येता कामा नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं तयार करायच्या. भाई ते मोबाईल काढून घे. आलं का लक्षात? तर हे गॅसेस निघून जावे म्हणून इथं जाळी. आता काय करायचं, ह्या झोपडीला पावसाळ्यामध्ये वसाळा आतमध्ये येऊ नये, पावसाची झडप असती, म्हणून ही जी 3 फुटाची आपण इथं कव्हरिंग केलेली आहे याला एक पन्नी, तुमच्याकडे जर समजा प्लास्टिकची असेल किंवा एकदम साध्या पन्न्या भेटतात ताडपत्र्या, किंवा इव्हन तुम्ही तुमच्याकडे असलेल्या बारदाना थैल्या ज्या असतात त्याचं सुद्धा तयार करू शकता. याला कव्हरिंग करायची सगळ्या बाजूनं, लय जास्त पाऊस यायला लागला टाकून द्यायचं, नंतर वरी जमा करून ठेवायचं. हिवाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये याच्या आतमध्ये बसबस वारं शिरते, शेळ्यांना सर्दी हा प्रॉब्लेम होत असतो, म्हणून हिवाळ्याच्या वेळेस याला पूर्ण जे आपले पोतडे असतात बोंदरे म्हणतो त्याला आपण, बोंदरे नारळाच्या याच्यापासून बनवलेले, त्या बोंदऱ्यांनी कव्हर करायचे. आता साखरेला पोते येत नाहीत, पहिले साखरेला पोते येत होतं, आता फक्त पेंडी वगैरे, पेंडीला बी आजकाल थैल्याच्या आल्या बारदानाच्या आल्या. तर हे जे पोते आहेत त्याला पोतडं म्हणतो आपण, त्यांनी याला पॅक करून घ्यायचं कधी हिवाळ्याच्या टायमाला, कारण आतमध्ये सर्दी गेली नाही पाहिजे. हा जो मधला भाग आहे ह्या शेडच्या आतला भाग, याला कोणीही चुकून फरशी किंवा कोबा करायचा नाही. मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, मधल्या शेडच्या आतल्या जिथं शेळ्या बसणार आहेत
तिथं फरशी किंवा कोबा अजिबात करायचा नाही. मुरूम टाकायचा, मुरूम मुरूम म्हणजे जे खडक असते, खडकातला नरम भाग असतो तो मुरूम आणायचा, टाकून घ्यायचा, पाणी मारायचं, सप सप पाणी मारा, मोटरनं पाणी लावा. आणि आपल्याकडे धुम्मस करण्यासाठी एक लोखंडाचं हत्यार बनवलेलं असते, ते दाबतात, त्यानं धुम्मस करून घ्या, ठेचून घ्या, निब्बर दाबून घ्या, पाणी मारू मारू दोन चार दिवस दाबा. ही आतली बाजू, ती जेवढी कडक होईल तेवढी चांगली, कारण तुम्ही जर हलकी किंवा आदर ठेवली, शेळ्या खुरानी उकरत असतात, दोन दिवसामध्ये तुमच्या पार हातल्या शेळ्या सगळा खेकाना होऊन जाईल. म्हणून दाबून घ्यायचं. का करायचं नाही फरशी किंवा कोबा? कारण जमिनीवरती शेळी बसली, सगळ्यात आधी काय टेकतंय? छाताड आणि थानं, म्हणजे सड कास शेळीची. आणि हे दोन भाग शेळीचे सगळ्यात गरम असतात. प्रत्येक मानवाच्या शरीराच्या अवयवाचे पण हे भाग गरम असतात, त्याला गरमी जास्त गरजेची असते. आणि टेकल्याबरोबर जर खाली फरशी आहे, हिवाळ्याचे दिवस आहेत, समजा आता हिवाळा चालू आहे उदाहरणार्थ, तुमच्या घरातल्या फरशीवर पण तुम्हाला पाय ठेवावत नाही, इतकी गार पडती फरशी, झोंबत असते. आणि तेवढी गार पडलेली फरशी जर शेळीच्या कासाला किंवा छाताडाला जर टेकली, 10-15 मिनिटामध्ये तुमच्या शेळीला त्या एवढा गारवावरती जाते, एक शेळीला लगेच सर्दी व्हायला सुरुवात होते, सर्दीची लक्षणं. म्हणून फरशी किंवा कोबा करायचा नाही, कारण आपल्याला त्याचा फायदा कमी तोटे जास्त असतात, नुकसान. म्हणून काय करायचं? मुरूम. मुरुमाचा गुणधर्म असा आहे मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये तुम्ही पाणी जर मारून ठेवलं, सकाळी पाण्याचा एक शिडकावा मारला, तर गार लागते मस्त, कारण बाहेरचं वातावरण गरम असतंय, शेळीला गारवा गरजेचा असतो, गार लागते. आणि हिवाळ्यामध्ये त्याच मुरुमावर तुम्ही सारवलेल्या घरी किंवा मुरुमावरती बसा, तुम्हाला त्या ठिकाणी एकदम गरम लागते खालून. बाहेर थंडीचं वातावरण असते, पण खाली जर बसली शेळी त्याला गरमी प्राप्त होत असते. हा खडकाचा गुणधर्म आहे. म्हणून कधी बी जे आहे ते, काही जण म्हणतात तुझ्या मुताड पडल्याच्या नंतर ते वसरणार नाही, काही नाही. हे बघा, मधला जो आहे तो हलक्या प्रमाणात उतार काढायचा, एका कोपऱ्याला सेंटर पॉईंट अर्धा फूट उंच ठेवायचा ह्याबरोबर, आणि साईडचे जे आहेत त्या अर्ध्या फुटानं उतारात काढायचे. म्हणजे शेळी मुतली की तिच्या मुताडाचा वगळ गेला पाहिजे, फक्त पुढे एका जागेवर साचून खडा नाही झाला पाहिजे. वगळ पुढे गेला म्हणजे त्याचं जे वगळानं गेलेलं पुढे आहे ते मुरूम काय करते, खडक ओसून घेते सगळ्याला सगळं खाली. खडकानं ओसून घेतलं की 2 मिनिटांमध्ये कोरडं होतंय. तेच जर फरशी असते तर फरशीवर ते ओसून घेतलं असतं का, ते जिरलं असतं का तिथे मुताड? नाही, ते पसरत गेलं असतं पार, ह्या कडीचा वगळ त्या कडीला गेला असता. शेळी बैल म्हैस काय कमी मुतत नाहीत, भलं वखळ द्यायचं लिटर अर्धा लिटर मुताड असतंय, तेवढं मुताड तिथपर्यंत वाहत जातंय. बरं, ही शेळी मुतली, पलीकडची फरशीवर दुसरी बसलेली आहे, तिच्या अंगाखाली हिचं मुताड जाते सगळं, सगळं धिंगाणा होते फरशीवर. आणि तुम्ही धुवून धुवून किती दिवसाला धुणार आहेत? कोणीच बहादर रोजचे रोज शेड धुत नसते. इथं 8-8 दिवसाला बी एकदा झाडून काढायचं म्हणजे जीवाव येते आपल्याला. नंतर आज करायला आपण नवलाईनं किंवा कुतूहलानं करतो, पण उद्या मेंटेन करताना जड जाते. म्हणून ह्या मुरुमावरती रोज एक साधी आपली झाडणी किंवा झाडू किंवा एखादा खराटा जरी फिरिला तरी बी तुमची झाली स्वच्छता होते. लेंड्या फक्त बाजूला घेऊन जायच्यात आपल्याला, लेंड्या बाजूला घेतला पुन्हा एकदा शिडकाव मारायचं. स्वच्छतेच्या भागामध्ये सांगतो तुम्हाला कसं करायचं ते. म्हणून मुरूम, मुरुमाची टाकून टाकून पाणी मारून मारून धुमस करायची, झालं निबर अशा स्वरूपामध्ये हा शेड झाला, आणि साईडला जाळी मारलेली आहे. हा झाला माझा मुख्य शेड, बरोबर आहे, हा मुख्य शेड. आता काय करायचं? ह्या माझ्या शेडच्या 4 पट जागा मोकळी असली पाहिजे बाहेर. म्हणजे मी आता हा अर्ध्या गुंठ्याचा शेड बनवला उदाहरणार्थ, तर माझ्याकडे कमीत कमी 2-2.5 गुंठे बाहेर मोकळी असली पाहिजे. जर माझा शेड 1 गुंठ्याचा असेल, 1 गुंठ्याचा शेड आहे, आपण समजा 16x30 शेड घेतला म्हणजे अर्ध्या गुंठ्यात झाला, तर हे 2 गुंठ्याची 2-2.5 गुंठ्याची जागा मोकळी असली पाहिजे माझी. आलं का लक्षात तुम्हाला? 1 मिनिट हा चालू ठेवा. आता बघा, हा जर माझा 1 गुंठ्याचा केला तर माझा हा परिसर 4 गुंठ्याचा मोकळा ठेवायचा मी. कशामुळे? मी तुम्हाला ते पण सांगतो. रात्रभर शेळी मध्ये राहिली, आता लेंड्या पडल्या, आता मुताड पडलंय, मला शेड झाडून काढायचा आहे. सकाळी दरवाजा उघडायचा, शेळ्या सगळ्या बाहेरच्या परिसरामध्ये येतात. माझ्या बाहेर गव्हाणी ठेवलेल्या असल्या पाहिजे, चाऱ्यासाठी गव्हाणी करून ठेवायच्या, आणि पाण्यासाठी एक तुमचा हौद सिमेंटचा म्हणा किंवा टोपले म्हणा, हे बाहेरच्या परिसरात असले पाहिजे. 2 ठिकाणी पाण्याची व्यवस्था आणि 2-3 ठिकाणी चाऱ्याच्या गव्हाणी. आपण बंदिस्त अर्धबंदिस्त काढलोत ना, म्हणून चाऱ्याच्या गव्हाणी. शेळ्या बाहेर आल्या, मस्तपैकी ऊन असते, कवळं ऊन आलेलं असते, जनावर इकडे तिकडे फिरतात, त्या उन्हाच्या मार्फत पण त्याला सत्व भेटतात, काय जे भेटायचे ते, आणि याच्यात फिरतात. त्यावेळेला बाहेर फिरते वेळेस ह्या शेडच्या आतमध्ये मी जायचं, सगळा शेड झाडून काढायचा. पहिली गोष्ट, लेंड्या भरून का टाकायच्या उकिरड्यावरती. कोण्याबी एका कोपऱ्याला माझा उकिरडा असला पाहिजे, कोण्याबी एका कोपऱ्याला.
फक्त उकिरड्याची जागा प्लेसमेंट अशी असावी, वारा येऊन लगेच त्या उकिरड्यावरून येऊन माझ्या शेड मध्ये हवा नाही गेली पाहिजे.